सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं सेवा सप्ताह पंधरवड्याची सुरुवात लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करत केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा परवाना संपन्न व्हावा असं आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं होतं। त्यानुसार महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा पंधरवड्याचं आयोजन केलं असून या पंधरवड्यात सेवाभावी उपक्रम राबवले जाणार असून त्याची सुरुवात लोणी ग्रामस्थांनी रुग्णांना फळे देऊन केली आहे। सरकार कुठं आहे असं विचारणाऱ्यांच्या टीकेला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही। जे जनतेतील स्वतःचं अस्तित्व गमावून बसल्याच्या शैल्यातून सरकारवर टीका करतात त्यामुळे माझ्या दृष्टीनं त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही असा पलटवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरातांवर केलाय। दरम्यान महाराष्ट्रातून नाणार रिफायनरी प्रकल्प हा का गेला याचं उत्तर ठाकरेंनी द्यावं, राज्यातील गुंतवणूक बाहेर गेली असं त्यांचं म्हणणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत असं भाष्यही त्यांनी यावेळी केलंय। जिल्ह्यात लंपी रोगाची व्याप्ती वाढत असून काल एकाच दिवसात 5 गायी दगावल्या आहेत त्यामुळे लंपीमुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या 26 झाली आहे तर एकूण लंपीग्रस्त जनावरांची संख्या 663 झाली असून यापैकी 313 जनावरांनी लंपीवर मात केली आहे तर 350 जनावरांवर उपचार सुरू आहेत। प्राथमिक शिक्षकांनी बदल स्वीकारलेले आहेत, आता त्यांचा आत्मविश्वास वाढण्याची गरज असून जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधांसोबत जिल्ह्यातील 100% शाळा या डिजिटल होणं आवश्यक आहे। यासाठी कंपन्यांच्या CSR फंडातून निधी उभा राहू शकतो। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झडपीच्या शाळा 100% डिजिटल करण्यासाठी आराखडा तयार करावा अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्यात। नवरात्र उत्सव काळात मोठा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक देवी भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी देवस्थान समिती बरोबर योग्य समन्वय साधून प्रशासनाच्या सर्व विभागांनी चालढकल न करता कामांना प्राधान्य देऊन काम करावे। उत्सव कालावधीत सरकारी विभाग प्रमुखांनी त्यांचा संपर्क कायम ठेवावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी देवदत्त केकाणी यांनी दिलाय। टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबाबदार पोलीस अधिकारी नसल्यानं या पोलीस ठाण्याचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे। रात्रपारीच्या गस्तीवर पोलीस कर्मचारी ढाराढूर झोपत असल्याने गुन्हेगारांचे चांगले फावल आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात वेड्यांचीही वर्दळ झाली आहे। या वेड्यांकडेही कोणाचं लक्ष नसल्याचं दिसत आहे त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे। त्यांच्याबाबत अनेक तक्रारी गेल्यानंतर त्यांची रवानगी पोलीस मुख्यालयात करणार आली, त्यानंतर शहर पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक नेमण्यात आलेला नाही। सध्या प्रभारी पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्याचा कारभार पाहत आहेत। प्रभारी पोलीस निरीक्षकांचं नियंत्रण शहर पोलीस ठाण्यात नसल्यानं याचा अनेकांनी गैरफायदा घेतलाय। राहुरी, अकोले आणि श्रीगोंदा तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान कार्यकारिणी त्वरित बरखास्त करण्यात आले असल्याचं पत्र राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी प्रसिद्ध केलंय। पत्रात त्यांनी म्हटलंय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्षातील नवीन सक्रिय आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना संघटना बांधणीसाठी पदाधिकारी नेमण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणूक बांधणी करण्याकरिता वरिष्ठांच्या सूचनेवरून सध्या कार्यरत असलेल्या तालुकाध्यक्ष यांच्यासह कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यात। पत्राच्या प्रति प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांना पाठवण्यात आले आहेत। 2 फेब्रुवारी 2022 रोजी नेवासा तालुक्यातील पाणेगाव येथील शेतजमिनीच्या वादातून घडलेल्या एका प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार 5 जणांवर तोंडात तणनाशक औषध ओतून एकाच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। याबाबत संपत अशोक मते यांनी फिर्याद दिली असून त्यावरून भाऊसाहेब पंढरीनाथ नवगिरे, राजेंद्र भाऊसाहेब नवगिरे, चंद्रकला भाऊसाहेब नवगिरे, बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे आणि दीपाली बाळासाहेब नवगिरे या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय।
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी लेखी सूचना आमदार लहू कानडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्यासह श्रीरामपूर आणि राहुरीचे तहसीलदार यांना दिल्यात. आमदार कानडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटलंय की शासनाने नुकतेच अतिवृष्टीखेरीज सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. असे असताना श्रीरामपूर तालुक्यात केवळ ओढ्यांचे किंवा नदीचे पाणी गेल्याने नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याची बाब पढेगाव येथील शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. संबंधित कामगार तलाठ्यांशी बोललो असता तहसीलदार श्रीरामपूर यांनी तशा स्वरूपाचं पत्र दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. नेवासे शहराच्या बाजारपेठेला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी केलंय. नेवासे उत्तर रस्त्यावर देशपांडे फार्म हाऊस येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरविंद देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास देशपांडे, रवी जोशी, जया देवचके होते. निलेश जोशी यांनी प्रास्ताविकात पुढील काळात संवाद वाढावा यासाठी सदरच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं सांगण्यात आलंय. या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.